झोपली का रे ती? हो आता जस्ट डोळा लागतोय तिचा. बरं झालं बाई, मगापासून फार अस्वस्थ होती ती, जरा शांत झोप तरी लागेल. आकाश, तुला मला जे सरप्राईज द्यायचं होतं ना ते मला आधीच कळलंय. म्हणजे? म्हणजे पार्ल्याच्या साईटवर तू हॉस्पिटल न बांधता माझ्यासाठी बंगला बांधलायस ना, त्याचे हे पेपर्स. दिघेसाहेब भेटले होते आणि नेमके हे पेपर्स त्यांनी माझ्याच हातात ठेवले, त्यामुळे तुझं सिक्रेट मला आधीच कळलंय. ए, एवढं वाईट तोंड करायची काही गरज नाही. हां, तुझं सिक्रेट हुकलं म्हणून काय झालं? माझा आनंद अजिबात कमी झालेला नाही आहे. काय रे, बोल ना काहीतरी. आई बोल बोल, वाटेल तेवढं बोल, मी आज सगळं ऐकून घ्यायला तयार आहे. सांग. आई, पार्ल्याच्या त्या जागेवर मी हॉस्पिटल न बांधता बंगला बांधला हे खरं आहे, पण तो बंगला मी तुला गिफ्ट देण्यासाठी बांधलेला नाही. म्हणजे? मुळात त्या जागेवर माझा काहीही अधिकार नाही, तेव्हा गिफ्ट देणारा मी कोण? काय सांगायचं ते स्पष्टपणे सांग बघू. ठीक आहे, मग ऐक. त्या जागेच्या मूळ मालकालाच बंगला द्यावा या हेतूनही तो बांधण्यात आलेला आहे. वहिनी म्हणतात ते काही चुकीचं नाही आहे. कृतिकाचं खरं रूप अभय भाऊजींसमोर आणण्यासाठी आकाश प्रयत्न करतोय, कारण त्याच्या करिअरच्या दृष्टीने, अभय भाऊजींच्या नजरेत असलेली त्याची प्रतिमा जपण्याच्या दृष्टीने ते गरजेचंच आहे. पण कृतिका जर खरंच एक्सपोज झाली तर आकाशला जे काही मिळणार आहे त्यापेक्षा कितीतरी जास्त अधिकारी कुटुंबाला मिळणार. वहिनींच्या चेहऱ्यावरचा आनंद, या घरातलं सुख, सगळं सगळं परत येईल. तीन भावांनी समाधानाने एकत्र राहणं ही अधिकारी कुटुंबाची ओळख आहे, आणि ती ओळख या कुटुंबाला परत मिळेल. पण किंमत लहान नाही आहे. कृतिकाच्या चेहऱ्यावरचा सभ्यपणाचा बुरखा फाडण्यासाठी त्या डॉक्टर आशुतोषला 50,000 रुपये तरी द्यावेच लागतील ना. नाही, आकाश ते देईल सुद्धा, पण हा त्याचा गैरफायदा घेतल्यासारखं होईल. वहिनी म्हणतात त्याप्रमाणे ते पैसे, म्हणजे किमान त्यातले अर्धे पैसे तरी आपणच द्यायला हवे. पण सध्याच्या या परिस्थितीत इतकी मोठी रक्कम आणायची कुठून? नाही, वहिनींना या गोष्टीचं टेन्शन देणं योग्य नाही आहे. आता जे काही करायचं आहे ते मलाच करावं लागणार आहे.